इरशाळवाडीमध्ये दरड कोसळल्यानंतर आता एक 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटला. कालची रात्र गेली आणि काल रात्रभर या सगळ्या लोकांना गावातल्या एका शाळेमध्ये ठेवण्यात आलंय. यांची जी घरं आहेत ती डोंगरावर होती आणि त्या घरावरती दरड कोसळली. संपूर्ण घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झाली. अनेक कुटुंबियातले लोक जे आहेत त्यांचे मृत्यू झालेले आहेत. आपले कुटुंबीय गेल्याचं दुःख आहेच, पण आता कुटुंब कसं सावरायचं हा सुद्धा एक प्रश्न जो आहे तो इथे उपस्थित झालेला आहे. आता पुढे काय करायचं आणि आपला आसरा आता कसा शोधायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. मला सांगा, तुमचं कुठे घर होतं आणि नेमकं जे आहे ते काय झालेलं होतं? तुमच्याही पायाला लागलंय, मुलीच्या पायाला लागलंय. करणं धसा कोसळला म्हणून आमची घरं गाडली. तर आमच्या वांगावर भिंती लाकडे पडले, पत्रे पडले. मग हे मुलं शपलेली होती त्यांना मी हाताने वाकरून बाहेर काढले आणि पळालो. झोपलेलो आम्ही, एकदम आई ओरडली म्हणून आम्ही जागे झालो. मग या शपलेली होती त्यांना आम्ही हाताने वाकरून काढलं आणि मग बाहेर बघला तर का कोणच नाही. मग आम्ही पळालो, खाली उतरलो. सगळं कुटुंबीय तुमचं बाहेर पडू शकलं? हा, सगळं कुटुंब. तुमच्या पायाला लागले बाबा, काय झालं होतं तुमच्या पायाला? कसं लागते कोसळले ना तर विटा पडल्या त्याच्यावर खाली. मग तसं झालं, हसते हसते हसते. आता तुम्ही वरती गेलेला, तुमच्या घरांची काय परिस्थिती बघितली तुम्ही? बघितली, कायच नाही. बकऱ्या होत्या त्या पण मेल्या. या काय बाई होता त्या पण गाडला. काही आधार कार्ड होतं, या आपलं खातेबुक होतं, पैसे होतं, सोना होता, सगळं काढला, काहीच नाही भेटला. आमच्या कुटुंबात आम्ही 6-7 माणसं होतो. एका साईडला जे आलं तेव्हा एका साईडची भितकोन सळली, तसे आम्ही सगळे घरातून बाहेर निघलो. आणि शेती आहे आमच्या साईडला, गावाच्या त्या साईडला, तिकडे पळ घेतला. पाऊस पडत होता तसेच, अंगावर काहीच नव्हते. पूर्ण रात्र आम्ही पावसातच काढले तसेच. आणि मग सकाळी खाली आलो. सकाळी पहिले म्हणजे गाव आहे का ना, घरं आहेत का ना ते बघायला गेलो, तर एक पण घर नाही उभा, सगळे माती खाली गेले. तुमच्या कुटुंबातले सगळे सुरक्षित आहेत? हां, आईला दवाखान्यात गेलो, थोडं फ्रॅक्चर झाले होते, बाकी सगळे व्यवस्थित आहेत. सुरुवातीला डार पूर्ण म्हणजे जमीन हल्ली आणि सगळे उठले झोपलेले. सगळ्यांना मी उठवलं आणि दुसरा दार होता त्यानं बाहेर काढले. तसे त्यांना डायरेक्ट सांगला तुम्ही बाहेरच चला. बाकी मी मागं राहिलेलो पण नाही, ते म्हणजे बैल होते गाई वगैरे ते सोडायला, पण नाही जमलं. ते सगळे एकदाच घेऊन गेले, मातीतच बुंजून गेलं पूर्ण घर. काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून? आमची सध्या अपेक्षा आहे की आम्हाला घरं द्यावी पक्की बांधून, आणि आम्हाला म्हणजे पुढच्या भविष्यासाठी व्यवसाय करण्यासाठी थोडी जागा. म्हणजे आमची शेती वरती होती पण आता नाही राहिली, आता वरती कोण जाणार नाही. वरती काय आमचं काहीच नाही राहिलं. आता काय इकडंच कुठंतरी आम्हाला सरकार काय घरबिरे जरा झोपडे बांधून दिले तर बरं होईल. तुम्हाला आधी वरून तुम्हाला खाली यायचं होतं असं कधी धोका वाटत होता? खाली येणार असं होतं असं वाटलं होतं मला. आम्हाला म्हणजे खाली आम्ही बांधल्या होत्या, कापड टाकून ताडपत्री टाकून झोपड्या केल्या होत्या, तर फॉरेस्टवाल्या त्या तोडून टाकल्या. बोलतो इथं असं करायचं नाही. आम्ही मग घाबरलो होतो, मग ते तोडून त्या टाकल्या, मग आम परत काय त्या बनवल्या नाही. आता पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. जो काही आसरा उरलाय तो शाळेमध्ये मंदिरामध्ये हा उरलेला आहे. जे काही छोटं मोठं सामान माथाशी आहे ते घेऊन आता पुढे पुढचा दिवस कसा काढायचा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, पुनर्वसन कसं करणार ही अपेक्षा सरकारकडून आहे.